पिरकोन गावातील नवनिर्वाचित सरपंच गन्नाथ ठाकूर यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन सोमवारी पिरकोन गावामध्ये करण्यात आलं होतं. या प्रसंगी माननीय विवेक पाटील, माजी झडपी सदस्य जीवन गावण तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच गन्नाथ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच गन्नाथ ठाकूर यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी गन्नाथ ठाकूर कोठा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी फार विश्वासाने या त्यांना पदावर बसवलेले आहेत. मला खात्री आहे का ती आमची अपेक्षा ते 100% पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाहीत असा विश्वास मला या ठिकाणी त्यांच्याबद्दल निश्चितपणे वाटत आहे. त्यांना सरपंच काळासाठी त्यांच्या सरपंचाच्या कारकिर्दीसाठी मी माझ्याकडनं माझ्या सर्व सहकाऱ्यांकडनं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. आणि सरपंच म्हणून काम करत असताना जेव्हा कुठं काय त्यांना जर अडचण येणार असेल तर त्याला 100% सहकार्य केल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी देत आहे. मी त्यांना विनंतीवजा सूचना करेन की आपण या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करत असताना ज्या कुठल्या योजना तुम्हाला आखायच्या असतील त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्या योजनांना कुठून जरी मान्यता आणायची असली तरी ती 100% मान्यता आणून तुम्हाला दिली जाईल व तुमच्या कारकिर्दीत एक चांगलं काम आपण निश्चितपणे कराल असा विश्वास मला वाटतो.